समाजातील तळागाळातील खेळाडूंना किंवा त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील कलागुणांना वाव देण्यासाठी पॅन्थर स्पोर्ट्स असोसिएशननं गेली अनेक वर्ष काम केलंय. आत्तापर्यंत विविध राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरती खेळ खेळणाऱ्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचं काम केलंय. पॅन्थर स्पोर्ट असोसिएशनच्या अनमोल नडगम आणि ओमकार सावळे यांच्या नेतृत्वाखाली पुण्यनगरीत 2 दिवसीय फुटबॉल स्पर्धा पार पडल्या असून सदर आयोजनात यशवंत नडगम यांची मोठी साथ आणि मार्गदर्शन लाभलंय. सदर स्पर्धेत 50+ टीमनं आपला सहभाग नोंदविलाय. यामध्ये मुलांचे 12, 14 आणि 17 तर मुलींसाठी 17 वर्षाखालील वयोगट होता. स्पर्धेत पुणे चॅम्पियन कप नावाचं मानांकन देण्यात आलंय. सदर स्पर्धेत विनर, रनर अप, बेस्ट कीपर अशा कॅटेगरीमध्ये बक्षिसांनी खेळाडूंना गौरविण्यात आलंय. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनामध्ये प्रिन्स कांबळे, ललित घोलप, अनिस नजार, सनी भोळे, गणेश शिंगटे, यश पवार, उदित भोजवाणी, ओमकार नडगम आदींनी परिश्रम घेतलेत. नमस्कार, माझं नाव अनमोल नडगम, मी या पॅन्थर स्पोर्ट्स असोसिएशनचा मॅनेजिंग डायरेक्टर. ओमकार. माझं नाव ओमकार साबळे, मी ऑर्गनायझिंग हेड आहे पॅन्थर स्पोर्ट्स असोसिएशनचं. ही तिसरी पॅन्थरची टॉर्नामेंट आहे आपण जी घेतली, ही राज्यस्तरीय लेवलवर होती. टीम सांगली, सातारा, कोल्हापूर, मुंबई, नागपूर इथनंही टीम झाल्या होत्या. टोटल 55 टीमांचा सहभाग होता. मुली मुले 12 वर्षांखाली, 14 वर्षांखाली, 17 वर्षांखाली, मुली 14 वर्षांखाली आणि 14 वर्षांपुढे असे या वयोगटाचे इथे म्हणजे कॅटेगरीज होत्या. आणि यावेळेस खूप चांगला रिस्पॉन्स भेटला आहे. ऑल ओव्हर महाराष्ट्र टीम झाल्या आहेत आणि बऱ्यापैकी चांगले कोचेस पण आले आहेत यावेळेस इथे, आणि त्यांनी पण चांगलं हेल्प केलं, आपल्याला कॉपरेट केलं यावेळेसच्या. आणि गेल्या ज्यावेळेस आम्ही टॉर्नामेंट घेतलं त्यावेळेस फक्त गर्ल्सच घेतल्या होत्या आणि गर्ल्सच्या फार कमी टीम्स होत्या. जशा वाबीस बोलली, ऋतुजा बोलली की फक्त 4-2 टीम्स यायच्या. कम्पेअर टू लास्ट टाईम यावेळेस गर्ल्सच्या 10 टीम्स आल्या आणि एक खूप चांगला नंबर आहे. तर त्यासाठी आम्ही यावेळेस ही टॉर्नामेंट घ्यायचं उद्देश असं होतं की वर्ल्ड कप आता झाला होता आणि इंडिया आपण कुठल्या लेवलला खेळत नाही, वर्ल्ड कपच्या लेवलला खेळत नाही आणि खाली पण आपले आय लीग वगैरेला पण खूप टफ कॉम्पिटिशन नाही आहेत का जे बिल्ड करतो आहे. तर त्यासाठी मुलांना हा गेम आपण प्रमोट करण्यासाठी मेन म्हणजे मेन उद्देश की हा फुटबॉल प्रमोट झाला पाहिजे. स्कूल लेवलपासून मुलांना या गेमची आवड लागली पाहिजे आणि ते कोणांनी तसं खेळलं पाहिजे. आज ही पुणे चॅम्पियनशिपची स्पर्धा आहे, ही फुटबॉलसाठी मुलींची आणि मुलांची एकत्र घेतलेली आहे. मुलींची वेगळी आणि मुलांची वेगळी. वयोगट होतं 12 वय, 14 वय, 17 वय, 17, 14, 12. त्या तिन्ही स्पर्धा आता 2 स्पर्धा झालेल्या आहेत, दोन्हींच्या फायनल झालेले आहेत. आता 17ची स्पर्धा चालू आहे, त्यांची आता फायनल थोड्याच वेळा सुरू होईल. आता माझं एवढंच म्हणणं आहे की आपण दलित पंथ संघटनेमार्फत सामाजिक कामं नेहमीच करत आलो, पण विद्यार्थ्यांना आणि स्पोर्ट्सच्या ज्या ही आहेत त्यांना कोणीच आज बघत नाही, त्यांच्यावर कोणी लक्ष देत नाही. मुलींच्या स्पर्धा इतक्या छान छान मुलींच्या आहेत, मुली इतक्या चांगल्या स्कोप आहे, मुलींना खेळतात मुली, पण त्यांना कुठं प्राधान्य नाही, त्यांना कुठं कोणी मॅच घेतही ना मुलींची. तर माझं नेहमी पॅन्थरच्या वतीने, मी नेहमी पॅन्थर स्पोर्ट्सच्या वतीने पॅन्थर गर्ल्स फुटबॉल मॅच नेहमी टोर्नामेंट आहे. तर ही एक तोच भाग आहे. आज आम्ही मुलींसाठी पण इथं स्पर्धा भरवल्या. यामध्ये माझ्या भावाचा मुलगा आहे अनमोल इरन्ना नडगम यो आणि त्यांची जी सर्व सहकारी आहे, या सर्व सहकाऱ्यांनी याला खूप श्रम देऊन ही मॅच टोटली सक्सेस केली आहे. स्पर्धेचे सूत्रसंचालन रोशन शेट्टी यांनी केलं असून स्पर्धेत विविध राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंनी आपला सहभाग दर्शवत स्पर्धेची उंची वाढविली आहे. स्पर्धेत 17 वर्षाच्या आतील वयोगटामध्ये डॉन बॉस्को टीमनं विजेतेपद मिळवलंय. वय वर्ष 14 आतील गटामध्ये रॉयल एफसी टीमनं विजेतेपद प्राप्त केलंय. 12 वर्षाच्या आतील गटामध्ये फिनाय किय यांनी विजय मिळविला असून मुलींच्या गटामध्ये टायगर एफसी यांनी विजेतेपदाचा सन्मान प्राप्त केलाय. अकॉमोडेशन आणि जे ग्राउंड्स आहेत इकडे, इट्स सो वेल ऑर्गनाइज्ड. जे टॉर्नामेंट आहे, खेळाडूंना जेवण मिळते, सगळ्या टॉर्नामेंट्समध्ये नाही मिळत असं. अँड सर्वात बेस्ट हे आहे की जे काही खेळाडू येतात इकडे, एव्हरी वन इज लिव्हिंग विथ अ स्माईल. तो इट टॉक्स अ लॉट अबाउट द टॉर्नामेंट की खूप छान ऑर्गनाईज केले गेलेले. आणि जेव्हा तुम्ही नॅशनलमध्ये कोणालाही विचारा, त्याचं नुसतं सांगतं की जेवण खूप वाईट होतं, रेफरीज किती बकवास होते आणि ग्राउंड किती वाईट होतं, तर हे सगळं कंप्लेंट्स असतात. पण इकडे सगळे किती खुशीने खेळतात. याचं श्रेय तुम्ही कोणाला द्याल? पॅन्थर स्पोर्ट्स असोसिएशन आणि अनमोल अँड
दादा. माय नेम इज ऋतुजा, आय एम फ्रॉम PCMC. आय प्ले फॉर टायगर स्पोर्ट्स अँड वी रीच इन टू द फायनल्स अँड इवन आर ओपोनंट्स वर फ्रॉम द सेम क्लब. So I was very happy that this tournament was for girls as well, because in Pune there are very few tournaments which are arranged for girls as well. So I was really very happy that we participated in this tournament and we reached into the finals and we won this finals today, and I'm really very happy. So hard luck to our opponents as well, because they were from our own club. So the thing, this tournament was arranged like very properly, the referees and all the staff was good, and we really enjoyed the atmosphere over here is good, and we enjoyed this tournament. Pratinidhi Yuvraj Nair, Bureau Report, Pune.